वटपौर्णिमा म्हणजेच वट सावित्री पौर्णिमा, तर महिला या दिवशी नटून थटून हा सण हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा तिथीवर हा उपवास केला जातो. हिंदू धर्मामध्ये वट सावित्री पौर्णिमा या व्रताला विशेष महत्व आहे आणि या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या जातात. पतीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी मनोभावे पूजा देखील केली जाते. हिंदू धर्मामध्ये पतीला परमेश्वराचे स्थान आहे म्हणून पतीची पूजा केली जाते व त्याच्या लंब्या आयुष्यासाठी कामनाही केली जाते अशी मान्यता आहे. पूजा अर्चा उपवास केल्याने पतीवर जीही काही संकट येणार असतील तर या पूजा अर्चा केल्याने उपवास केल्याने ती टाळली जातात. म्हणून हे व्रत महिलांसाठी खूप महत्वाचे आहे. कथेनुसार सुवासिनी या दिवशी सावित्रीप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून हा उपवास व पूजा करतात. पूजेचे साहित्य 2 पानं, सुपारी, 1 रुपया, 1 नारळ, हळद, कुंकू, गुलाल आणि अक्षदा. फुले घ्यायची, फुले जी आपल्याला मिळाली ती घ्यायची. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे फुले बाजारात मिळत नाही तर मी ही फुले घेतली आहे. अगरबत्ती हे पॅकेट मिळते, याच्यामध्ये बांगड्या, काळे मनी, खारीक, खोबरं, बदाम, अक्रोड वगैरे सर्व साहित्य असते. तर ते पुडी घ्यायची आहे. हिरवा कपडा आणि सफेद कपडा घ्यायचा आहे. कापसाचे बनवलेले वस्त्र पण घ्यायचे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही भागामध्ये हा उपवास निरंकार केला जातो तर काही भागामध्ये पूजा केल्यानंतर हा उपवास सोडला जातो. तुपाचे निरंजन सोबत माचिस पण घ्यायची. वडाच्या झाडाला गुंडाळायला धागा घ्यायचा आहे. आपल्याला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर पूर्ण 7 प्रदक्षिणा होईपर्यंत धागा पुरेल असा धागा घ्यायचा आहे. अत्तराची बॉटल घ्यायची. ज्या महिला पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात तर त्यांनी नैवेद्य पण आणायचा आणि ज्या निरंकार उपवास करतात त्यांनी गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. तर आपल्याला गुळ आणि खोबरे पण लागणार आहे आणि एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं. सध्या लॉकडाऊन आहे आणि हा व्हिडिओ मी आधीच तयार केलेला आहे तर जे फळं मला मिळाली ते फळं मी आणलेली आहे. तर या उपवासाला सहसा 5 फळं घेतात. तसे तर कुठल्याही पूजेला 5 फळं हे असतातच तर आपल्याला जे फळं मिळाली ती घ्यावी. तर मी फळामध्ये आंबा आणि केळी घेतलेली आहे तर हे फळं पण आपल्याला लागणार आहे. शहरामध्ये असलेल्या नवविवाहितांना कदाचित संपूर्ण पूजा साहित्य याबद्दल माहीत नाही तर त्यांच्यासाठी विशेष हा माझा व्हिडिओ तयार केलेला आहे. सत्यवान सावित्री आणि यम देवता यांचे आज नामस्मरण करून हा उपवास पूजा केली जाते. आरतीसाठी कापूर घ्यायचा आहे आणि प्रसाद म्हणून तूप आणि साखर हे पण घ्यायचं आहे. आणि जर आपल्याकडे दही असेल तर पंचामृत करावं. पंचामृत असेल तर फारच छान. पंचामृत म्हणजे दही, दूध, साखर, तूप आणि मध हे 5 मिश्रणे पंचामृत तयार होते आणि त्यामध्ये तुळशीचं पान सुद्धा टाकायचं. हे सर्व साहित्य आपल्याला पूजेला लागणार आहे. तर आपल्या इच्छेनुसार आपल्या परिस्थितीनुसार आपण आणखी सुद्धा सामान घेऊ शकता किंवा आपली परिस्थिती ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे याच्यापेक्षा कमी साहित्य घेतले तरी पण चालेल. आपला भाव आणि श्रद्धा पाहिजे. म्हणतात ना श्रद्धा तेथे भाव आणि भाव तेथे ईश्वर. तर याप्रमाणे आपण ही पूजा करावी. तर या पूजेसाठी जे साहित्य आपण जे फळं आपण झाडाजवळ ठेवणार आहे वडाजवळ ठेवणार आहे तेच वाण एक्स्ट्रा करावं आणि ते परत घरी आणावं आणि आपल्या पतिराजांना द्यावं व त्यांचे नामस्मरण करावे. त्यांचे पाये पडून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. पूजा करते समयी ओम पती परमेश्वराय नमः या मंत्राचा सतत जप करावा. आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटते का आपण ज्या वडाची पूजा करतो त्याच वडाच्या फांद्या किंवा पाने तोडून ते आपण पूजेला वापरतो. त्या पानाऐवजी मोहाची पाने किंवा पळसाची पाने हे फुलवाल्याकडे मिळतात तर ती पाने आणावी व त्यावर आपण वाण ठेवावी व 5 सुवासिनींना द्यावी. बघा पटलं तर घ्या. धन्यवाद.